मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुंबईमध्ये सह्याद्री अतिथिगृहामध्ये सर्व विरोधी पक्षाची बैठक राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा अशी चर्चा करण्यात आली आणि मग ही चर्चा सुरू असताना सुप्रीम कोर्टामध्ये हे मॅटर कशा पद्धतीने पेंडिंग आहे, सुप्रीम कोर्टाची काय भूमिका आहे, सुप्रीम कोर्टामध्ये मजबूत पुरावे या संदर्भामध्ये आणखीन कसे दाखल करता येतील, त्यासाठी काय काय आपल्याला पुराव्यासाठी काय जमा करावा लागणार आहे, एम्पिरिकल डेटा कसा कलेक्ट करावा लागणार आहे, कसं दाखल करावं लागणार आहे, या विषयावर चर्चा झाली. यापेक्षा कुठल्या वेगळ्या विषयावर चर्चा झाली नाही. पण सर्वाधिक चर्चा झाली ही की राज्यामधले जे आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, सगळ्या पक्षाचे किंवा राजकीय पुढारी आहेत, यांची घरं सुरक्षित राहिली पाहिजे, यांच्या गाड्या सुरक्षित राहिल्या पाहिजे आणि यांना कसली हानी पोहोचू नये त्यासाठी गृह विभागाने दक्षपणे कारवाई केली पाहिजे. या दोन मुद्द्यावर या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं या विषयाकडे की आजच्या बैठकीमध्ये काही निर्णय होईल का, तर निर्णय झाला नाही. उलट सरकारच्या वतीने सर्व विरोधी पक्षांना असं सांगण्यात आलं की सर्व विरोधी पक्षांनी जरांगे पाटलांना भेटावं किंवा त्यांना सांगावं, त्यांचं उपोषण त्यांना मागे घ्यायला लावावं आणि अधिकाधिक वेळ मागून घ्यावा आणि महाराष्ट्रामध्ये जी आता सध्या संपूर्ण मराठा समाज आता रस्त्यावर उतरलेला आहे, या समाजाला सुद्धा आता सर्वांनी शांत करावं अशी विनंती सरकारच्या वतीने विरोधी पक्षांच्या लोकांना करण्यात आली आणि मग सर्वांनीच सुरात सूर मिसळून महाराष्ट्राने शांत राहिलं पाहिजे, मराठा समाजाने शांत राहिलं पाहिजे, जरांगे पाटलांनी सरकारला वेळ दिला पाहिजे अशा पद्धतीचे सूर आवळायला सुरू केले. तिकडे जरांगे पाटील यांनी तुम्हाला वेळ कशासाठी पाहिजे हे पहिल्यांदा सांगा आणि तुम्हाला वेळ दिल्यानंतर तुम्ही सरसगट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देणार आहात का, देणार असाल तर किती तारखेला देणार आहात त्याची तारीख निश्चित करा आणि नंतर मला भेटायला या अशा पद्धतीची तिकडून हाक दिली. या सगळ्या गोष्टीच्या या सगळ्या गोष्टी यवन आपल्या समोर आल्या असतील, पण या गोष्टीच्या पाठीमागं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्या गोष्टीवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत, त्यावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह. खरंच मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे का, द्यायचं असेल तर ते सरसगड द्यायचं आहे का, सरसगड द्यायचं आणि द्यायचं आहे ही जर सरकारची भूमिका असेल तर ते महाराष्ट्राच्या सरकारच्या हातामध्ये आहे का. या गोष्टीचा जेव्हा आपण कायदेशीर मार्गाचा अभ्यास करतो तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येते की हे केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे आणि केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय यामध्ये मार्ग निघणार नाही. तर मग केंद्र सरकार का हस्तक्षेप करत नाही, पंतप्रधानांचा फोन सॉरी अमित शाह साहेबांचा फोन, गृहमंत्र्यांचा फोन दोन दोनदा तीन तीनदा, फडणवीस साहेबांना येतो, त्या दोघांची चर्चा होते 10-10 मिनिट 20-20 मिनिट, परंतु केंद्र सरकार याविषयी हिरवा कंदील का दाखवत नाही हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि केंद्र सरकारनं या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याचा निर्णय घेतला किंवा त्यांनी तसं ठरवलं तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो अशी परिस्थिती निश्चितपणे राज्यामध्ये आहे. आणि मग कालच्या आजच्या बैठकीमध्ये काही खासदारांनी किंवा काही मंडळींनी हा मुद्दा उपस्थित केला की येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी केंद्र सरकारकडे जावं आणि त्यांना सांगावं की अशा पद्धतीचं बिल आपण येत्या विधानसभे हिवाळी अधिवेशनामध्ये आणावं आणि हा जो 50% मर्यादा आहे ही मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारच्या सूचना केल्या. त्यात शरद पवार साहेबांची ही अत्यंत महत्त्वाची सूचना होती की केंद्रामध्ये सरकार आहे आणि अशा पद्धतीचं बिल आणावं. आज अध्यादेश काढता येऊ शकतो तर तो अध्यादेश काढण्यासाठी सर्व मंडळींनी केंद्र सरकारकडे दबाव टाकावा वगैरे वगैरे चर्चा झाली. प्रश्न असा आहे मित्रांनो की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकालामध्ये केंद्र सरकारने एवढा मोठा निर्णय का घ्यावा, म्हणजे महाराष्ट्रामधल्या
50% मराठा समाजाला दिलासा देणारा, धीर देणारा, त्यांचं हित करणारा निर्णय केंद्र सरकारने का घ्यावा? आपण म्हणाल केंद्राची ती जबाबदारी आहे, केंद्राचं ते कर्तव्य आहे, गोष्ट खरी आहे, जबाबदारी आहे, कर्तव्य आहे, ही गोष्ट खरी आहे. पण त्याचं क्रेडिट एकनाथ शिंदेना जाईलला त्याचं काय करायचं आहे? महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण समजा केंद्र सरकारने दिलं तर त्याचं क्रेडिट कोणाला? देवेंद्र फडणवीस ना का एकनाथ शिंदे ना? अर्थात एकनाथ शिंदे यांनाच, कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेच मराठा आंदोलन हाताळत आहेत. एकनाथ शिंदे जाहीरपणानं सांगतायत, छत्रपती शिवाजी महाराजांची व्यासपीठावर शपथ घेऊन सांगतायत की मी तुम्हाला आरक्षण मिळवून देईन. मग केंद्र सरकारने जर असा निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदेच्या हातून जर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर केवढं मोठं क्रेडिट एकनाथ शिंदेच्या पदरात जाईल, असा सर्वात मोठा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या धूर्त डोक्यामध्ये सध्या असला पाहिजे. कारण श्रेयासाठी मर मर मरणारी ही माणसं आहेत, निवडणुकीसाठी, श्रेयासाठी, विजयासाठी ते सर्वस्व पणाला लावतील. आणि आपलं श्रेय दुसऱ्याचं घेतात, श्रेय दुसऱ्याने केलेली कामं सुद्धा आम्हीच केली म्हणून सांगतात. देशातले पंतप्रधान सुद्धा अगदी अनेक उद्घाटन करतात, अरे मीच केलं म्हणतंय, त्याच्या अगोदर कोणीच केलं नाही म्हणतात. रेल्वे मंत्र्यांनी, तत्कालीन रेल्वे मंत्र्यांनी, युपीएच्या काळातल्या रेल्वे मंत्र्यांनी एखादा जर रेल्वे पूल टाकला तर त्याचं उद्घाटन करताना हे मी आणलं असं म्हणतात, देशाचे पंतप्रधान म्हणतात. बाकीच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यात तर विचारायलाच नको. मग ही श्रेयाची लढाई आहे का? श्रेय एकनाथ शिंदेला मिळतंय म्हणून आपण मागे मागे घेत आहोत का? श्रेय मिळतंय म्हणून महाराष्ट्रातला मराठा समाज तुम्ही भेटीस धरलाय का? हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. परंतु आता दुसरीच बातमी आहे, ती बातमी अशी आहे की देवेंद्र फडणवीसांनी परवा एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं होतं की भविष्यामध्ये एकनाथ शिंदे हेच पूर्णपणे आपला कार्यकाळ पूर्ण करतील आणि ते अपात्र ठरले तरी त्यांना विधान परिषदेवर आम्ही घेऊ पण मुख्यमंत्रीपदीच ठेवू. ही गोष्ट खोटी आहे. आज राज्यामध्ये निर्माण झालेली परिस्थिती अशी आहे की एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा. आपण म्हणाल हे कसं काय शक्य आहे? हे शक्य आहे. अशी परिस्थिती या आंदोलनाच्या माध्यमातून निर्माण करून ठेवलेली आहे आणि या आंदोलनाचं संपूर्ण खापर एकनाथ शिंदेच्या डोक्यावर फोडण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. आपण बघा कुठल्याही प्रेसच्या बाईटमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री अगदी हाताची घडी ठेवून उभे असतात, काही बोलत नाहीत. त्यांचा चेहरा बघा, त्यांचा चेहरा वाचा, त्यांचा चेहरा ज्या ज्या लोकांना वाचता येतो ना त्या लोकांना माझं म्हणणं कळलं असेल की त्या चार दिवसामध्ये हे द्या की या चार दिवसामध्ये एकनाथ शिंदे आपल्या पदाचा राजीनामा सुद्धा देऊ शकतात आणि देतील अशी परिस्थिती त्यांच्यावर आणून ठेवलेली आहे. ते एकाकी पडलेत. मराठा समाजाचं जे आंदोलन हाताळायचंय त्यांच्याबरोबर कुणीच नाहीये, राज्य सरकारमधलं सुद्धा कुणी नाही, भारतीय जनता पार्टी नाही, एकटे एकनाथ शिंदे आहेत. त्यांचे मंत्री सुद्धा त्यांच्यासोबत तितक्या मजबूतीनं नाहीये जितक्या मजबूतीनं असायला हवेत. अजितदादांचं तर विचारायलाच नको. अजितदादांची तब्येत खराब आहे, त्यांना डेंग्यू झालाय, डॉक्टरांचे रिपोर्ट्स बाहेर आलेले आहेत, त्यांना सक्त आरामाची गरज आहे. त्यांना खरं म्हणजे 8 दिवस 15 दिवस नाही, तब्बल 1-2 महिने आरामाची गरज आहे. पण पुन्हा अशा काळामध्ये तर आरामाची नेत्यांना फार गरज असते, नाही का? अजितदादा लवकर बरे व्हावेत आणि बाहेर यावं अशी प्रार्थना आपण सर्वजण जरूर करूया. परंतु दिवाळीच्या अगोदर अजितदादा आता पुन्हा या मैदानात येतील असं काही चित्र सध्या पाहायला मिळत नाही. या सर्व गोष्टीचा अर्थ आहे की एकनाथ शिंदे हे एकटे पडलेले आहेत, पडलेले नाहीत, त्यांना एकटं पाडलेलं आहे या आंदोलनामध्ये. आणि म्हणून ते आता त्यांच्या एकटे त्यांना त्यांच्या हातून जर प्रश्नच सुटणार नसेल, त्यांना जर यशच येणार नसेल, इकडे आंदोलन थांबणारच नसेल, तर एकनाथ शिंदे एके दिवशी, एके दिवशी म्हणण्यापेक्षा फार लवकर आपल्या पदाचा सरळ राजीनामा राज्यपालांच्याकडे सुपूर्त करतील अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आजच्या तारखेला या क्षणाला
निर्माण झालेली आहे, निर्माण करविलेली आहे. अमित शहा साहेब देवेंद्र फडणवीसांना फोन करून काय विचारतात नेमकं, 20-20 मिनिट काय बोलतात, आणि मग देवेंद्र फडणवीस अमित शहांना हे सांगतात का की तातडीनं अशा पद्धतीची घोषणा दिल्लीतून झाली पाहिजे की राज्यातल्या मराठा समाजाला आम्ही कायद्याच्या कसोटीमध्ये व्यवस्थित बसून आरक्षण देतो, आपण उपोषण मागे घ्या. का बोलत नाहीत पंतप्रधान, का बोलत नाहीत अमित शहा स्वतः या विषयावर, फडणवीसांशी बोलतात पण प्रेसला का बोलत नाहीत, कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती घेणं एवढंच कर्तव्य आहे आपलं. अरे ज्या मुद्द्यामुळं हा प्रश्न निर्माण झालाय त्या मुद्द्यावर काय मार्ग काढणार आहात आपण, केंद्र सरकारची मान्यवर मंडळी, पण ते बोलायला तयार नाहीत. त्याचं कारण आहे की त्यांच्या मनात करायचंही असलं तरी ते एकनाथ शिंदेच्या माध्यमातून कधीच करणार नाहीत, एवढं मोठं श्रेय त्यांच्या पदरामध्ये ते कधीच पडू देणार नाहीत, ही अगदी सत्य गोष्ट आहे. त्याच्यात बदल होऊ शकत नाही. मग त्यासाठी एक होईल की एकनाथ शिंदे आता आपल्याकडे मन आहे बघा जाऊन जाणे. खरंच हा व्यक्ती, खरा हा नेता आता खूप जाऊन गेलेला आहे. भावनेच्या भरामध्ये व्यासपीठावर छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मी हे काम करतो, एक महिन्यात करतो म्हणणं वेगळं, परंतु प्रत्यक्षात कायद्यात या सगळ्या गोष्टी बसून त्या करवून घेणं, या गोष्टी राज्य सरकारच्या हातात नाही तो, त्या केंद्र सरकारच्या हातात आहेत. आणि केंद्र सरकार हे आरक्षण विरोधी सरकार आहे, मग ते मराठा आरक्षण असो किंवा आणखीन कुठलं आरक्षण असो, त्यातही राजकारणाचा भाग किंवा राज्यात निर्माण झालेला उद्रेक पाहता यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे अशी केंद्राची भावना असली तरी हा निर्णय घेऊन या निर्णयाचं श्रेय एकनाथ शिंदेना का द्यायचं, हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्या डोक्यात असणारच आहे, आहेच. आणि म्हणून आता या सर्व प्रकरणामध्ये जर यश येण्याची शक्यता दिसली नाही तर एकनाथ शिंदेच्या पुढे एकच मार्ग राहतो, तो म्हणजे आपला राजीनामा राज्यपालांच्याकडे सुपूर्द करणे. आणि राज्यपालांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर सरकार पडणार नाही किंवा सरकारमधून बाकी लोकांनाही बाहेर पडायचं नाही, सरकार तर चालवायचं आहे. मग पुन्हा देवेंद्र फडणवीस 8 दिवस 4 दिवस घालतील, मला नको, मी होणार नाही, मी स्वीकारणार नाही, अशा पद्धतीची नाटकं करून लोकांच्या आग्रहास्तव, जनतेच्या आग्रहास्तव, महाराष्ट्राच्या आग्रहास्तव, महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी वाटेल ते बोलून पुन्हा शपथ घेतील आणि मुख्यमंत्रीपदी येतील. आणि मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर अशा पद्धतीचं दिल्लीचं एखादं आश्वासन अगदी निर्णय नव्हे आश्वासन जनतेच्या पुढे, मराठा समाजाच्या पुढे येईल आणि त्या आश्वासनावर निवडणुका मारून नेल्या जातील, असं एकूण राजकीय चित्र आज या सर्व घटनांच्याकडे पाहून मला दिसतं. पण तो एक मात्र निश्चित आहे की मनोज जरांगे पाटील हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या भूलथापेला बळी पडणार पिल्लू नक्कीच नाही, आणि एकनाथ शिंदे अधिक काळ मुख्यमंत्री पदावर आता राहण्याची शक्यता नाही. आज इतकंच, अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.